तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट, स्टील आणि क्रॉकरी वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. आगामी लोकसभेत वैद्यकीय क्षेत्रासह शिक्षण, सहकार, कृषी, क्रीडा आदी क्षेत्रांचाही परिपूर्ण अभ्यास असलेले व्यक्तिमत्व व सर्वगुण संपन्न असणारा लोकप्रतिनिधीच असायला हवा, असे सर्वगुण संपन्न व सडेतोड बोलण्यातून कोणाचेही नुकसान न होऊ देणारे गुण भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ विलास बच्छाव यांच्यात दिसतात. त्यांच्याकरिता उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व डॉक्टरांनी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. सटाणा येथील नंदनवन लॉन्समध्ये डॉक्टर व मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सर्वांनी आपापली मते खुलेआम मांडलीत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर आर एच बंब होते. यावेळी डॉक्टर दौलतराव गांगुर्डे, डॉक्टर व्ही के येवलकर, डॉक्टर श्यामकांत जाधव, डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी, डॉक्टर प्रकाश जगताप, डॉक्टर प्रताप देवरे, डॉक्टर बापू बागुल यांनी आपापली मते मांडलीत. डॉक्टर विलास बच्छाव खिलाडू स्वभावाचे असून आपल्या सडेतोड बोलण्यातून कुणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतात. प्रेमाने जवळ घेऊन आपुलकीने चौकशी करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असून वेळ प्रसंगी मोठे दातृत्ववानही ते आहेत. शैक्षणिक, सहकार, कृषी, वैद्यकीय आदी क्षेत्रात त्यांचा खोलवर अभ्यास असल्याने तेच आगामी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवारी ठरवू शकतात असा सूर बैठकीतून निघाला. कमीत कमी बीजेपीचा सर्वे चालूच असणार, बीजेपीचं तिकीट अजून कोणाला मिळणार काय मिळणार ते कोणालाच माहीत नाही. पण आपल्या माध्यमातून आता प्रत्येक जण कमीत कमी 30-40 पेशंट बघत असेल या सीझनमध्ये, काही जण 100 बघत असतील. तर प्रत्येक डॉक्टरचे प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये पेशंट असतात आणि ओळख असते. बऱ्यापैकी जो पेशंटचा वर्ग येतो डॉक्टरांना, सटाण्याच्या डॉक्टरांना, सटाणा तालुका असो किंवा जवळचा देवळा कळवण, सर्वजण ओळखतात. आपला मतदारसंघ सटाणाच आहे, पुढे इकडं साक्री, मालेगाव वगैरे. पण आपल्या माध्यमातून दादांसाठी काय करता येईल काय नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी आहे, ती मार्गदर्शन करेलच. आपण आत्तापासूनच जे सरांनी सांगितल्या पद्धतीने आपलं राजकीय, सामाजिक आणि सर्व क्रीडा क्षेत्र असो, सर्व क्षेत्रातील जी ओळख आहे आणि ती ओळख गल्लीपासून दिल्लीपर्यंतची जी ओळख आहे, त्या सर्व ओळखीचा फायदा विलासदादांच्या तिकिटासाठी कसा होईल, त्यांच्या उमेदवारी कशी आपल्याला बळकट करता येईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर विलास बच्छावांवर प्रेम करणारे इथं आज आपण जमलो आहोत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट भाजपतर्फे मिळावं या आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांना इथं जमलेलो आहोत. आज इथं आल्यानंतर आणि सगळं हे बघितल्यानंतर खूप एक 40 वर्षाचा काळ डोळ्यासमोरून तरळून गेला. त्यात माझ्या ह्या सगळ्या मेडिकलच्या करिअरमध्ये डॉक्टर विलास बच्छावांचा खूप मोठा सहकार्याचा वाटा आहे. मी जनरल प्रॅक्टिस साधारणपणे 1984 साली सुरू केली आणि तीन एक वर्षात मला असं जाणवायला लागलं की आता आपल्याला पेशंट ॲडमिट करण्याची गरज पडते. त्यावेळेला माझं स्वतःचं हॉस्पिटल नव्हतं आणि मग मी डॉक्टर विलास बच्छावांच्या हॉस्पिटल त्यावेळेला नवीनच झालं आणि मग मी त्या ठिकाणी पेशंट ठेवू लागलो. त्यांचं खूप खूप सहकार्य लाभलं. आता डॉक्टरांच्या बद्दल काही लोकांच्या मनात असं आहे की डॉक्टर बोलताना खूप सडेतोड, स्पष्ट, कधी कधी आपल्याला रुचेल किंवा न रुचेल असं बोलतात. परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की ते स्वतःचं मत अत्यंत स्पष्ट, सडेतोडपणे मांडतात आणि ज्याच्यात तुमचं स्वतःचं आणि त्यांचं पण भलं आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतात.
आणि मग ते तुम्हाला रुचो किंवा न रुचो, परंतु ते तुमचं नुकसान कधी होऊ देत नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये खरोखरच समोरच्याच्या बद्दल प्रेम असतं. ते सांगताना कदाचित ते सडेतोड बोलत असतील, परंतु ते खरोखरच आतून अत्यंत मृदू स्वभावाचे आहे असा माझा अगदी मागच्या 40 वर्षापासूनचा अनुभव आहे. डॉक्टरांनी प्रॅक्टिस माझ्या मते 82 साली सुरू केली असावी असा अंदाज, 81-82 साली सुरू. हो, त्यावेळेला मोहन मेडिकलच्या समोर शिवाजी रोडला त्यांनी 81 साली सुरू केली. हा, आणि मोहन मेडिकलच्या समोर मग त्यांनी ती प्रॅक्टिस सुरू केली. छान जम बसवला त्या काळामध्ये डॉक्टर माजगावकर, डॉक्टर वी डी पाटील सर, डॉक्टर प्रकाश जोशी, हे सगळे नामांकित असे डॉक्टर. कन्सल्टंट्स त्या काळामध्ये कमी होते, जनरल प्रॅक्टिशनर्सच जास्त होते. तर खूप छान प्रॅक्टिस केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तळागाळातील म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचा एक राजकीय वारसा त्यांच्या घराण्याला लाभलेला असल्यामुळे तळागाळातील लोकांचा संबंध त्यांचा पूर्वीपासून येत असावा. कॉलेजमध्येही त्यांनी त्यांचं इलेक्शन लढवून ते GS झालेले होते. राजकीय विचार आणि राजकीय वारसा त्यांचा पहिल्यापासूनच मिळाला. त्यांनी प्रॅक्टिस करत असताना खरोखरच कधीही असं बघितलं नाही की ह्या समोरच्या माणसाकडे पैसे आहेत नाहीत, किंवा आत्ता पण पैसे नसले तर काय करता येईल त्याच्यातून मार्ग ते काढून ते मोकळे होतात. आणि असं कधीही आपल्याला कधीच ऐकूनही आलेलं आहे की ह्या माणसाकडे पैसे नाही आहेत म्हणून त्याला काहीतरी डॉक्टर म्हणजे त्यांचा वाद झाला वगैरे असं कधीही कधीही झालेलं नाही आहे. म्हणजे डॉक्टरांनी तो ते पथ्य कायमच पाळलं, आणि तो राजकीय वारसा किंवा ती दूरदृष्टी त्यांना फार पहिल्यापासूनच होती. माझ्या मला जे आत्ता सांगायचं आहे की त्यांनी तर हे राजकीय प्रवास त्यांचा आपण सगळ्यांनी जवळजवळ सगळ्यांनी बघितलेला आहे की त्यांनी जिल्हा परिषदेत काम केलेलं आहे, ग्रामपंचायतीपासून त्यांची सुरुवात झालेली आहे, आणि लताताईंना 2 वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, नंतर 2 वेळेला आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पण आज मला असं वाटतं की हे सगळं राजकीय त्यांचं झालं सगळं बरोबर आहे, पण खासदारकी म्हणून त्यांच्या मागे उभं राहण्याचं आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला अत्यंत हक्काचा सुशिक्षित आणि पूर्ण छान बुद्धिमान माणूस आपल्याला मिळणार आहे, आणि म्हणून आपल्याला त्यांच्या मागे तर 100% उभं राहायला पाहिजे. आपले प्रश्न, आपल्या भागातले प्रश्न सगळ्या पद्धतीने चांगले कसे सोडवले जातील हे म्हणजे त्यांचं विचार करण्याची पद्धत ही खरोखरच अत्यंत स्पष्ट, आणि समोरचं कैक वर्षाच्या पुढचं त्यांना बऱ्यापैकी लक्षात येतं, दूरदृष्टी बऱ्यापैकी आहे. मी माझ्या परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्यांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी भरपूर काम आतापर्यंत केलेलं आहे राजकीय याच्यामध्ये, राष्ट्रवादीच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून, पण त्यांनी जे पण केलेलं आहे ज्याही पक्षामध्ये ते होते ते अत्यंत मनापासून त्यांनी त्या पक्षाची सेवा आणि लोकांच्या बाबतीत केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं फळ त्यांना मिळालंच पाहिजे. आपण त्यांच्या मागे आहोत, त्यांना ते मिळेल. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना एक आव्हान करतो की आपल्याला जे जे जमेल त्यांच्यासाठी आता तिकीट मिळताना आणि मिळाल्यानंतर पण जे जे जमेल आपण ते सगळं करूया, आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जे जे असेल ते डॉक्टरांपर्यंत पोहोचवा किंवा त्यांच्या टीमपर्यंत पोहोचवा, आणि त्या पद्धतीने आपण काम सगळे मिळून एकत्र करूया. विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना काही कारणास्तव पक्षाने उमेदवारी नाकारली तर पक्षाचा जुना जाणता कार्यकर्ता म्हणून आपण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, आणि उमेदवारी मिळालीच तर मतदारसंघातील सिंचन योजना, पक्के रस्ते, कृषी क्षेत्रासाठी भरीव कार्यासह मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचे काम हाती घेऊन पूर्ण करून दाखवू अशी ग्वाही यावेळी डॉक्टर बच्छाव यांनी दिली. आज काल 2 दिवसापूर्वी चर्चेतून निघालं की आपण एकदा सगळ्यांना एकत्रित बोलावं, आणि जी काही माझ्या उमेदवारी संदर्भामध्ये माझी जी इच्छा आहे ती सगळ्या डॉक्टर मित्रांसोबत शेअर करावी म्हणून आज आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलं. आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.
आपण एखाद्या पदावर जाऊन आपली शोभा वाढत नसते तर आपण त्या पदाला न्याय देण्याची जर भूमिका असली तर निश्चितपणे त्या केलेल्या कामाचं समाधान त्या पदाला न्याय दिल्यामुळे जनतेकडनं मिळणारा आशीर्वाद इतकं मोठी गोष्ट असते. लोकसभेच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या केंद्र सरकारच्या माध्यमातून असतात त्या करता येण्यासारख्या असतात. आज बातम्यांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही, अनेक वर्ष आपण ऐकतो जो खासदार उभा राहिला मनमाड इंदूर मनमाड इंदूर 100 वेळा बोलून झालेलं आहे, काही कुठे होत नाही. मनमाड इंदूर झाला तरी त्याची कनेक्टिव्हिटी बागलांना करणं खूप आवड नाही. आज काय ज्याची चर्चा आहे जे फिजिबल आहे ज्याच्या घोषणा झाल्या ते जर झालं असतं तर सटाण्याची कनेक्टिव्हिटी जर झाली तर आपण जगाच्या आणि रेल्वेच्या नकाशावर ठळकपणे येऊ शकतो. याच्यामध्ये दिवसा उपलब्ध असणारे 8 तासाची वीज गरजेची आहे शेतकऱ्यांसाठी. आपण सगळ्या शेतकऱ्याची मुलं आहोत किंवा शेतीवर अवलंबून असणारे आहोत, त्यामुळे दिवसा वीज प्रत्येकाला त्या ठिकाणी शेतीपर्यंत आपल्याकडे काय कालवे सगळीकडे जाऊ शकत नाहीत. परंतु सिरपूर पॅटर्न संपूर्ण धुळे लोकसभेमध्ये राबवलं आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी देणं या सगळ्या गोष्टी जर केल्यात तर पुन्हा शेतकरी जर मोठा झाला तर तुम्ही आपण आपोआप मोठे होतात. आज शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि तो आहे म्हणून आपण आहोत. आपण कुणी काही म्हणत असेल की आपली अर्थव्यवस्था फार मजबूत आहे वगैरे, ते जरी करत असतात तर 70% लोक ज्या व्यवस्थेवर अवलंबून आहेत ती व्यवस्था मारून मारून इतकी मारली की त्याच्यामध्ये आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांनी इतका बेटा कुठे आलेला प्राणी जगाच्या पाठीवर कोणीच नसेल पण तरी तो तग धरून आहे. त्याच्या गरजा कमी आहेत. दोन ड्रेस 2 वर्ष वापरणारा एकच प्राणी आज शेतीमध्ये आहे. आजकाल चप्पल तुटली तर आपण नवीनच घेतो, सगळेच घेतात. चप्पल साधून वापरणारा फक्त शेतकरी आहे. सांबाराकडे जाऊन खिळा मारून घेणारा, शिवून घेणारा, इतकी बिकट अवस्था. आणि तो कणा आहे परंतु आज दुर्लक्ष झालेला आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची सगळ्यात महत्वाची गरज भविष्यामध्ये राहील. कोणी कुठल्याही पक्षामध्ये असतात काही झालं सत्ता मिळेल किंवा न मिळेल परंतु पुढच्या आयुष्यामध्ये या सगळ्यात गोष्टीकडे जास्त जाणीवपूर्वक लक्ष देण्याची जर गरज तुमची नामची राहणार आहे. कारण फक्त फुकट खायचं असेल तर महागाई वाढली म्हणजे शेतीमालाचा थोडा भाव वाढला की महागाई वाढली. आणि ठीक आहे खडांची संख्या मोठी असेल एकंदर त्यांच्या हिशोबाने कमी असेल परंतु शेतकरी जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जगला तर मला वाटतं पूर्वीचं गतवैभव या ठिकाणी पुन्हा या सगळ्या समाजामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला आधार देणं हे माझ्या समोरचं सगळ्यात मोठं विजन त्या ठिकाणी राहणार आहे की तो उभा राहिला पाहिजे भले विसंतीमध्ये असेल किंवा नसेल परंतु एक मिशन मात्र या ठिकाणी मात्र चालवणं गरजेचं राहणार आहे. कारण असंघटित असा हा वर्ग कधी संघटित त्या ठिकाणी होतच नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड नुकसान होऊन होऊन शेतकरी कुटुंबाचं होत राहिलं परंतु त्याच्यामुळे तो सोसत राहिला तुम्हाला मला पोसत राहिला. त्याच्यामुळे आज देश आर्थिक पातळीवर जे टिकून आहे त्याच्या मागे फक्त आणि फक्त शेतकऱ्याचे कष्ट या ठिकाणी आहेत. पण त्या कष्टाला न्याय देण्याची भूमिका आपण भविष्यामध्ये घेऊया असा एक दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी ठेवला पाहिजे. मला माहीत नाही भाजपचा सर्वे कसा असतो काय असतो किंवा काय काय त्यांची आर्थिक शर्ती असतात किंवा काय जे असतं ते, परंतु जे 2-4 नावं समोर आलीत तर मी म्हटलं की आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून मी पक्षाकडे त्याचं उमेदवारी मागितली आहे. पक्षाचे गेल्या 13 वर्ष जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि सध्या महाराष्ट्र प्रदेशचा कार्यकारिणीवर मी त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून पण त्या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करतो आहे. पक्षाचे ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोचवणं देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय राज्य सरकारने घेतलेले निर्णय त्यांनी जनकल्याणच्या आखलेल्या योजना या सगळ्या पोचवणं या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून माझं काम या ठिकाणी आजही चालू आहे. म्हणून पक्षाने या त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यास त्या पदाला न्याय देण्याची माझी 100% तयारी राहणारच आहे. परंतु आपण सगळी डॉक्टर मंडळी आहोत, समाजातलं एक क्रीम ज्याला म्हणतो ती सगळी आपण आहोत आणि तुमच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करत असताना तुमच्याबरोबर माझ्या मनात काय आहे तुम्हाला आपण कळणारही नाही म्हणून तुमच्यासमोर शेअर करतो आणि तुमच्यासमोर माझी भूमिका माझी उमेदवारी मागण्याच्या
का मागतो आहे, का हे सगळं करतो आहे, हे तुमच्या समोर ठेवण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे. तिकीट मिळाल्यानंतर काम सोपं असतं, मग अशी डॉक्टरांनी सांगितलं खरं आहे. मा पुढच्या 8-15 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये नावाची निश्चिती होऊन जाणार आहे, पण तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या माध्यमात किंवा हा माणूस बोलल्याप्रमाणे वाटणार आहे, पदाला न्याय देऊ शकतो, चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, भ्रष्टाचार विरहित काम करू शकतो, समर्पित भावनेने वागू शकतो, हे ज्या काही मी आता माझ्या काही अनेक वर्षाच्या अनुभवाचे जे काही पैलू आपल्यासमोर असतील, ते जर आपण आपल्या संबंधित मित्रांची, आपल्या संबंधित नातेवाईकांची जर शेअर केले, तर 10 लोकांची चर्चा 100 लोकांमध्ये, 100 लोकांची चर्चा 1000 लोकांमध्ये, त्यामुळे सर्वेमध्ये कोण कोण आपल्यासमोर काय बोलेल, पण आपल्या माध्यमातून थोडीशी काढोकाढी चर्चा झाला म्हणतो ती व्हावी अशी एक विनंती आपल्याला करतो. आणि उमेदवारी मिळाली त्यावेळेस जर 100% मी आपल्यासमोर पुन्हा एकदा येईल, परंतु आता उमेदवारी मिळण्यासाठी म्हणून आपण मला मी आता मगाशी ज्या काही माझ्या भावना व्यक्त केल्या त्याच्यासाठी आपल्या माध्यमातून थोडीशी चर्चा झाली तर त्या अधिक सोयीचं होईल अशी निश्चितच मला खात्री या ठिकाणी आहे. आणि दादांना आणि त्यांना संधी मिळालेली आहे, आणि मला सगळ्यांना माझ्या दोस्तांना विनंती आहे की दादांना भावी खासदार बघावा अशी माझी इच्छा आहे. कारण दादांनी रजले गाजण्यासाठी खूप काम केलं, दादांनी केलेलं कार्य, त्यांनी समाजसेवा दादांच्या आज उदयास आलेली आहे. आणि माझ्या दोस्तांना विनंती आहे, पण सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि डॉक्टर विलास बच्चाव खासदार म्हणून सगळ्यांनी आपल्या हृदयात जागा कोरावी आणि दादांना 110% निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. दादांच्या भावी वाटचाली शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर आर एश बंब होते. अध्यक्षपद मला पुकारायला मिळाल्याबद्दल मी खूप प्रभावित झालो, आनंदी झालो. या वयामध्ये मला एका खासदाराचा सत्कार करण्याचा योग येत आहे. आपले मित्र विलास दादा तसे मला ज्युनियर, मी 69 साली जर प्रॅक्टिस सुरू केली आणि 81-82 साधारणपणे ते आले, त्यावेळेला आम्ही 6-7 लोक फक्त सडण्यात होतो. फारसं काही कम्युनिकेशनच्या सोयी नव्हत्या, फारसं आमच्यामध्ये जाणं येणं किंवा भेटणं असं काही व्हायचंही नाही फारसं. पण 81-82 साली विलास बच्चाव, नंतर 83-84 ला दिग्विजय येवलकर, नंदू पवार, संजय पाटील, ही सगळी टीम आली आणि या सगळ्या टीमने आम्हाला सगळ्या सिनियर लोकांना बरोबर कॅप्चर करून एकत्र आणलं, खूप कोऑपरेशन केलं. विलास दादाबद्दल बाकीचे सगळे गुण सगळ्यांना माहिती. सुरुवातीच्या काळामध्ये खूप भीती वाटायची त्यांची, उग्र स्वभाव, रपटप असं वाटायचं, अगदी कोणाला सडेतोड होते, पण मनाने अतिशय स्वच्छ माणूस. त्यांचे बाकीचे सगळे गुण दोष तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत, पण एक भावी खासदार म्हणून किंवा खासदार म्हणून अतिशय योग्य व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राजकीय क्षेत्रात त्यांची पार्श्वभूमी आहे, त्यांचे वडील गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते, बरेच अनेक त्यांचे भाऊ वगैरे सरपंच लखमापूरचे, त्यानंतर लताबाईने झेडपीच्या सदस्या होत्या, त्यांनी स्वतःने बऱ्याच ठिकाणी बरंच राजकीय काम केलंय. फक्त राजकीय क्षेत्रातच काम नाही तर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरपूर काम केलं, तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी सेवा केली. अतिशय बिझी व्यक्तिमत्व असलं तरी त्यांनी मेडिकल प्रॅक्टिसकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही, कधीही सिनियर लोकांचा अपमान केला नाही किंवा डिसरिस्पेक्ट केलं नाही, बरोबर स्ट्रीट पोलीस भागात गेले. त्या काळामध्ये काही अडचणी आल्या तर आम्ही विनोद सावना फोनच्या सोयी नव्हत्या, निरोप पाठवला तरी धावत पळ देऊन ते सर्वांना मदत करायचे. कधी कधी पोलीस केसेस झाल्या, कधी बरेच प्रसंग झाले 2-4 वेळा, पण त्यांनी कधीही पाठ सोडली नाही, साथ सोडली नाही. सुरुवातीपासून त्यांचं नेचरच तसं आहे, जरी स्पष्ट वक्ते असले तरी ते मदतीला अत्यंत खूप धावतपळत येतात, काम करतात, वैद्यकीय सेवा करतात. वैद्यकीय सेवा 40 वर्ष त्यांनी भरपूर काम केलं, हॉस्पिटल काढलं, बऱ्याच लोकांच्या इंडोरच्या ज्या सोयी करायचे, हे सगळं करत असताना एक प्रकर्षाने गोष्ट जाणवली की त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही, त्यांचे स्वतःची दोन्ही मुलं त्यांनी उत्कृष्ट शिकवले, खूप या पदाला नेऊन पोहोचवले, यांचा फार मोठा हात आहे त्यांचा. बरेच पुढे लोक आपण पाहतो की समाजसेवा करतात, राजकारण करतात, पण घराकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, तसं त्यांनी दुर्लक्ष होऊ दिलं नाही, त्यांच्या गावाकडेही त्यांनी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. लखमापूरची प्रगती केली त्यांनी खूप, लखमापूरच्या सगळ्या लोकांचं नाव काढलं, तिरी विलासचं नाव घेतलं जातं, त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा त्यांनी भरपूर काम केलं. त्यांच्या भावाला ज्यावेळेला लिव्हर डिसीज झाला आणि खूप दिवस ते आजारी होते,
त्यावेळेला त्यांनी जीवाचं रान करून त्यांना सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न केला, खूप वरपर्यंत मेहनत केली, पण दुर्दैवाने त्यांना अपयश आलं, तरी पण त्यांनी पाठ सोडली नाही. असे आमचे विधायक दादा यांना आता भावी खासदार म्हणून आपल्याला निवडून द्यायचं आहे. नुसतं गप्पा मारल्याने ते खासदार होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत घ्यावी लागेल, नियोजन करावं लागेल. मतदारसंघ खूप मोठा आहे, बऱ्याच लोकांचे समज गैरसमज असतात, ते सगळ्याचे काढावे लागतील. विलास कसा आहे हे आपल्याला माहीत आहे, बाहेरच्या सगळ्या लोकांना काही त्यांचे गुणदोष माहीत नाहीत. ते आपल्याला ते पत्रिका म्हणा की असं हे काढून करावं लागेल, सगळ्या सहित प्रत्येकाने भाग घेऊन कार्यक्रम करावा लागेल. सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी स्वतःच्या मनापासून या कामात झुकून द्यावं लागेल. एक किंवा दोन दिवसाचं एक काम नाही, महिनाभर हे काम चालणार आहे, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. विलास दादांना तिकीट नक्की मिळणार, तत्काळ दुमत नाही, पण तिकीट मिळाल्यानंतर पक्षभेद मतभेद विसरून आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे. विलास दादांना मी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांनी त्यांच्या हातून सेवा घडलेलंच प्रश्न नाही. आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं विलास दादांचं व्यक्तिमत्व खासदार होऊन जातील. मौनी खासदार ते राहणार नाहीत, आपले प्रश्न मांडतील, आपल्या भागाचा विकास होईल. इतक्या छोट्या भागातनं इतका मोठा खासदार म्हणून गेल्याचा आपल्यालाही अभिमान होईल. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी याच्यात काम करावं, भाग घ्यावा. मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. हे सर्व होत असताना त्यांचं आरोग्यही खूप चांगलं राहावं, त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांचं मागचं सगळं पाहायला त्यांची मुलं समोर जाईल. आता मुलं अगदी हुशार आहेत, चांगले आहेत, वेलनोन आहेत. लोक मुलांमुळे ओळखतात की मनोजचे पिताश्री, रोहितचे पिताश्री म्हणून यांना ओळखलं जातं, अशी त्यांची ओळख आहे. तर त्यांनी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं, त्यांना शुभेच्छा देतो. मी काही राजकीय पुढाऱ्यांनी मला काही फार जास्त बोलता येत नाही, पण तरीही मला मला असं वाटतं की आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि आपण त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. आई